अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळामध्ये तीन शिक्षक चक्क आठ वर्ग सांभाळतात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे याबाबत अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे गट अरबाळ यांना निवेदन देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ यांनी नवीन शिक्षक देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात असलेल्या दुधनी हे गाव नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मोठ्या जनसंख्येचे गाव असून येथे जिल्हा परिषद मराठी शाळा आहे या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या दोनशे चौदा असून शिक्षकांचे मंजूर पद एक अधिक आठ आध नऊ असून यात सध्या शिक्षकांविना विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे आठ वर्गांसहित मुख्याध्यापकांची कामे फक्त तीनच शिक्षक करत असल्यामुळे आठ वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणे तीन शिक्षकांना अडचणीचे होत असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त करत शिक्षण विभागाच्या कारभारावर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे गट शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिक्षक मेळपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला या याप्रसंगी अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी सदस्य मिहिदिमिया जिडगे शिक्षणतज्ञ सैदप्पा झळकी तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे अंबादास गायकवाड राजू भगळे निजप्पा गायकवाड इरण्णा दसाडे रमेश दोडमनी बाबू गायकवाड बबलात साखरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते